या ऑडिओ क्लिपचा मागोवा घ्यायचा झाला तर पहिली ऑडिओ क्लिप बाहेर पडली ती म्हणजे माझ्या पोरीची हत्या करणार ही होती, माझ्या जावयाची हत्या करणार ही होती. आणि ती ऑडिओ क्लिप बाहेर पडल्यानंतर आजपर्यंत पोलिसांनी साधी तक्रारी नोंदवून घेतली नाही. सांगितलं आम्ही फॉरेन्सिक लॅबला ती पाठवतो. आता ही ऑडिओ ज्यांनी रेकॉर्ड केली होती, ऑडिओ व्हिडिओ त्याच्या घरात बसून महेश अय्यरच्या, त्या पोरांनी जाहीररित्या कबूल केलं की हा ऑडिओ व्हिडिओ मीच काढली आहे. आणि तसं अफिडेविटही त्यांनी जर दिलं की व्हिडिओही माझ्याकडे, ऑडिओ व्हिडिओही माझ्याकडे आहे, आणि तसं अफिडेविटही माझ्याकडे आहे की हे ऑडिओ व्हिडिओ मीच केली आहे. त्याच्यानंतर आज सकाळी चार अजून ऑडिओ व्हिडिओ व्हायरल झाल्या. त्या ऑडिओमध्ये तो काय म्हणतो, काय काय म्हणतो, हे तर धक्कादायक आहे. पण आता मी रात्री टाईट होतो, टाईटमध्येच सीएमला फोन केला आणि सीएमला सांगितलं साहेब तुमच्या पोराकडे पोलीस पैसे मागतात. मी कोणाचं नाव नाही घेत, कुठलाही पोलीस अधिकारी बदनाम व्हावा अशी माझी मनापासून इच्छा नाही. माझ्याकडे टेप आहे पण मला कोणाचंही नाव नाही घ्यायचं आहे. पण ही एखाद्या माणसाची बोलण्याची हिंमत कशा होते की मी टाईट होतो आणि मी सीएमला फोन लावला आणि सीएमनी माझा फोन उचलला आणि सीपीला जे काही सांगितलं ते सांगितलं आणि नंतर मला सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन यायला लागले, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही असे आम्हाला सीएम साहेबांनी सांगितलंय, सीएम साहेबांचे आदेश आहेत. त्याच्यात तो पुढे जाऊन असं म्हणतो, मी काल तुमच्याशी बोलताना सांगितलं होतं की ह्याच्यापेक्षा भयानक घडेल, ते भयानक घडेल तर काय होतं, तर आज माझं भाषण होतं. हा म्हणतो जितेंद्र आव्हाड भयानक घडेल असे म्हणतात म्हणजे काहीतरी आपण त्यांच्यावर गुन्हा नोंदवू शकतो. तो पुढे डोकं असं चालवतो की मी स्वतःवरच फायरिंग करून घेईन आणि पोलिसांना जाऊन जितेंद्र आव्हाडचं नाव सांगेन, मी वकिलांचा सल्ला घेतलेला आहे. हे सगळं ऑडिओमध्ये आहे. तो ऑडिओमध्ये म्हणतो की मी 40 लाखाची महिनी दैनंदिन कमाई आहे, थोडेसे पैसे फेकून दिले इथे तिथे. 12 कोटी रुपये महिना एक अधिकारी ज्याचं शिक्षण फक्त 10वी आहे, बाकी सगळी सर्टिफिकेट्स खोटी आहेत. मी आयुक्त बांगर साहेबांना 10 वेळा बोललो मला 12वीचं सर्टिफिकेट तर द्या साहेब त्याचं. एक माजी मंत्री एक आमदार 12 वेळा जाऊन सर्टिफिकेट मागतो, सर्टिफिकेट देत नाहीत. बांगरांची चूक नाही, पोलीस कमिशनरची चूक नाही, याचा अर्थ तुम्हाला असेल, समजला असेल की हा कोणाचा निकटवर्ती आहे. एक आयुक्त ते एवढे हैराण होते, मला म्हणायचे जितेंद्र हमारी कुछ इज्जत ही नहीं है. बोले सुबह 10 बजे वो महेश अय्यर आता है और लिख के देता है कि आज का ये तुम्हारा काम है. अरे बोले हम आएस है क्या बोलने का, पण पेपर काही बोलू शकत नव्हते, हतबल होते बिचारे. आमचा आजचाही कमिशनर ज्या तोंडावरनं दिसतो तो हतबल आहे, पोलीस अधिकारी हतबल आहेत. 5-5 खून पडले आहेत ठाण्यामध्ये, दरोडेखोरी वाढली आहे, लुटालूट वाढली आहे. खून कशावरनं पडतायत, तर एक्सकवेशन कोणी घ्यायचं, RMC कोणी टाकायचं, कुठला मटेरियल सप्लाय कोणी करायचा, ह्याच्यावरती मर्डर होत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ठाण्यातली पार धुळीला मिळाली आहे किंबहुना ठाणा हॅज बिकम द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांमध्ये जराही संवेदना जाहीर असत्या तर कमीत कमी एक आमदार, चला त्यांचा माझं वैचारिक विरोध असेल, ते शिवसेने वेगळा गट त्यांनी स्थापन केला, मी NCP बरोबर राहिलो, पण मुख्यमंत्र्यांनी आपल्या एका आमदाराच्या पोरीबाबत काहीतरी गंभीर भाष्य कानावर येत आहे, कमीत कमी एक माणुसकीच्या दृष्टिकोनातनं फोन तर करायला हवं होता. ते हाऊसमध्ये म्हणतात मी कमिशनरला फोन केला. अरे मी माझ्या जीवाला घाबरत नाही, मी आयुष्यभर या गँगवारवाल्यांशी लढलो आहे, मी त्या सुभाषसिंग ठाकूरला घाबरत नाही. पण मुख्यमंत्री हा मोठ्या हृदयाचा असला पाहिजे, 288 जणांचा तो मुख्यमंत्री आहे. जर तुम्हाला तुमच्या आमदारांच्या पोराबाळांना मारण्याच्या धमक्या येताना तुम्ही जर संवेदनशील नसाल तर काय काम असेल मुख्यमंत्री पद. माझ्या आयुष्यभर तर मी लक्षात ठेवीनच ना,
की चला एका माणसाने मला फोन केला नाही, माझ्या पोरीला मारण्याची धमकी आली तेव्हा. असं महाराष्ट्राचं राजकारण नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणाला फार मोठी सांस्कृतिक संस्काराची झालर होती, ते संस्कार कुठेतरी हरवल्यासारखे दिसत आहे. एवढ्या सगळ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स मी जवळ ठेवल्या आहेत, कमीत कमी 2 तासाच्या ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स आहेत, त्याचं रेकॉर्डिंग टाईप करून ठेवलेलं आहे. आणि ज्यांनी हे सगळं केलं त्या सगळ्यांचे ॲफिडेविट्स आणि व्हिडिओज माझ्याकडे आहेत, म्हणजे मी कुठेही मोकळा सोडलेला नाही. तर बघूया गव्हर्नमेंट काय करतं. अजूनही त्याच्याच मागे उभं राहणार असेल तर अजून आम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल. ते कारण त्यालाच माहीत, मला नाही माहीत. त्या नाही बरोबर आहे. मी 288 म्हणजे आमदारांना विचारलं की तुमच्या घरच्यांबद्दल असं जर बोललं असतं तर मी तर भांडवत असतो तुमच्यासाठी, पण तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. सभागृहाने एकत्र राहिलं पाहिजे ना अशा विषयांवर. आपले पक्ष वेगळे असतील पण पक्षभिनिवेश विसरून आपल्याला कुटुंबावरती जात आहेत कोणीतरी, हे थांबवायचं काम मुख्यमंत्र्यांचं होतं. त्याची साधी त्या जागेवरनं ट्रान्सफर झाली नाही, अजून तो तिथेच बसलाय. मला उद्या परवा बोलायचा चान्स मिळेल तेव्हा त्यांनी 1,000 कोटी रुपयाचे फ्लॅट्स कसे वाटले त्याचा स्कॅन मी समोर आणणार आहे. त्याच्या बायकांना म्हणजे त्याच्या ज्या बायका आहेत त्याच्यातली एक मी नावच घेतो, राधिका अंधारे आणि तनुजा अंधारे, या राहतात पुण्याला, पण त्यांचं फॉल्स बायोमेट्रिक करून त्यांना 4-4 फ्लॅट दिलेत. 4-4 फ्लॅट एकेका माणसाला, ह्याचं काढून त्याला, त्याचं काढून त्याला, असे 300 लोक आहेत. काय वाटतील ते केलंय. मागे एकदा इन्क्वायरी सुरू झाली, हे मी परत बोलेन आता, आणि अचानक पोलिसांनी इन्क्वायरी बंद करून टाकली. त्याचं कारण मला माहिती आहे का इन्क्वायरी बंद झाली आणि ती किती रुपयात बंद झाली. पण एखादा माणूस महानगरपालिकेची मालमत्ता आपल्या बापाची मालमत्ता असल्यासारखा विकतो आणि त्याच्याही वर जर महापालिका अंकुश ठेवणार नसेल तर महापालिका भिकेला लागेल. त्यांनी मुंबऱ्यामध्ये असेच फ्लॅट विकले, बाळकुंडमध्ये असेच फ्लॅट विकले, महानगरपालिकेचे गाळे अनेक असेच विकून टाकले आणि त्याचे कलेक्टर्स आहेत. तर तुम्हाला आठवतं का एक वाघ नावाचा माणूस होता धुळ्याला, बाबा झाला होता तो वाघ. असेच त्यांनी 1 करोड रुपये जमा केले आणि एक दिवशी स्फोट झाला. हा वाघचा बाप आहे, ते धर्मगुरू वाघ होते, हा सगळ्यांचा बाप महेश आहे.